आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी पूजा गायकवाड, स्वानंद न्यूज मध्ये आपलं स्वागत. चर्चा होणारच राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी मी येतोय आपल्या भेटीला आपल्याशी संवाद साधण्यासाठी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बदलापूर शहरवासियांसोबत संवाद साधला. पाहुयात काय आहे कॅप्टनने साधलेला हा संवाद. नमस्कार, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांशी पुन्हा एकदा संवाद साधण्यासाठी मी आलेलो आहे. आपल्या सर्वांना परवाच्या गणेश चतुर्थीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. खरं तर याआधी देखील फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधला. अनेकांनी आपल्या शहराविषयी, इथल्या प्रश्नांविषयी अनेक प्रश्न त्या ठिकाणी मांडले आणि मला खरंच आनंद या गोष्टीचा आहे की मनमोकळेपणे बरेच तरुण, बरेच नागरिक त्या ठिकाणी व्यक्त झाले आणि ते मांडलेले प्रश्न ते फक्त फेसबुकवर न राहता त्या माध्यमातून प्रशासनाशी असेल, त्यांचं त्या ठिकाणी कुठे कमी पडतायत, लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा आम्ही त्या ठिकाणी, मी असेल, माझी संपूर्ण टीम असेल, त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला. मला आवर्जून या ठिकाणी सांगावं असं वाटेल की जे जे प्रश्न त्यावेळेस मांडले गेले त्याची आम्ही एक स्वतंत्र फाईल बनवली होती की MSEBच्या संदर्भात काही लोक, काहींनी प्रश्न मांडले, काहींनी नगरपालिकेच्या काही समस्या मांडल्या, काहींनी अजून काही प्रश्न उपस्थित केले, पण त्या सगळ्याचा डेटा गोळा करून त्यातले जवळपास 75-80% जे काही आपण मांडलं होतं ते पूर्णत्वाकडे नेऊन त्याचं कुठेतरी सोल्युशन निघावं, त्यातून मार्ग निघावा यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि ते अनेक प्रश्न त्यातले मार्गी सुद्धा लावले. आज आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे, परवा बाप्पा येणार आहेत आणि कालपासून परवापासूनच बाप्पांच्या आगमनाची सुद्धा मोठे धूमधडाक्यात त्या ठिकाणी तयारी चालू आहे. आज देखील अनेक ठिकाणी आगमन आहे आणि हे सगळं होत असताना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की राज्यात यावेळेस पूर परिस्थिती निर्माण झाली होती. आपल्या बदलापूर शहर आणि आजूबाजूच्या ठिकाणी परिसरात सुद्धा अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळेस सुद्धा आपल्याकडनं जी काही मदत आपल्याला करता येईल ती आम्ही त्या ठिकाणी केली आणि माझ्या सगळ्या गणपती मंडळांना सुद्धा विनंती आहे की यावेळेस पर्यावरणाचं कुठेतरी आपण त्या ठिकाणी जपून ही गणेश उत्सव या ठिकाणी साजरा करावात अशी मी सगळ्यांना आवाहन करतो आणि विनंती करतो. आणि या माध्यमातून जर आपल्याला काही प्रश्न असतील, जर काही सुचवायचं असेल की या शहराच्या दृष्टीने आपल्याला काय करावं किंवा काय नाही असं वाटत असेल तर निश्चितपणे मनमोकळेपणे आपण माझ्याशी संवाद साधू शकता. बदलापूरचे नागरिक आहेत शिरीष वेलणकर म्हणून, ते सध्याच्या पावसाळ्यामुळे प्रश्न त्यांचा आहे. एक मोठा प्रश्न आहे की रस्ते दरवर्षी खराब होतात, खड्डे पडतात आणि दरवर्षी नाहक त्रास होतो, हा फक्त सामान्य नागरिकालाच होतोय. लोकांना गंभीर इजा होते, जीव सुद्धा आता गेलेत. आता काही परवाच एक घटना घडली त्याची, याची जबाबदारी कोण घेतं? पुन्हा एक प्रश्न आहे की रस्ते बनवण्यासाठी एखाद्या ठेकेदाराला काम दिल्यावर तो रस्ता बांधण्यासाठी काही प्रमाण असतील ना? रस्ता खराब होतो तर त्या ठेकेदारावर कारवाई का नाही होत? आणि आश्चर्य म्हणजे पुन्हा पालिका त्या ठेकेदाराला कसं काय काम देते हा एक सामान्य नागरिकाला प्रश्न पडलाय आणि करदाता म्हणून त्यांचा हा प्रश्न रास्त आहे. तर आपल्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की रस्त्याची समस्या ही अनेक वर्षापासून त्याच पद्धतीने चालत आलेली आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सभागृहात काम करत असताना अनेक वेळेला आपण यासाठी आवाज उचललेला आहे, प्रश्न त्या ठिकाणी मांडलेले आहेत. आत्ताच 2 दिवसापूर्वी त्या ठिकाणी गणपतीच्या आधी शहरातले सगळे खड्डे बुजवण्यात यावे यासाठी आम्ही एक निवेदन नगरपालिकेला दिलं आणि त्या माध्यमातून दुसऱ्या दिवशी बऱ्याच ठिकाणचे
खड्डे बुजवण्याचं काम सुरू झालं हे मी स्वतः त्या गोष्टी मॉनिटर करत होतो म्हणून मला कल्पना आहे. पण बऱ्याच गोष्टीत ज्या वेळेस एखादा विरोधक लक्ष घेऊन असतो त्यावेळेस त्याच्यात सुधारणा होत असते ही गोष्ट माझ्या निश्चितपणे लक्षात आलेली आहे. आज बदलापूर शहरात सुद्धा काम करत असताना इथले अनेक रस्ते सिमेंट काँक्रीटचे त्या ठिकाणी झाले पण सारखं सारखं प्रशासनाच्या मागे लागून त्यांना कुठेतरी व्यवस्थितपणे काम झालं पाहिजे यासाठी आमचा पाठपुरावा निश्चितपणे असतो पण शेवटी अनेक ठिकाणी ते काही होताना दिसत नाही. पण माझ्या माध्यमातून आणि माझ्याकडनं जेवढा त्यासाठी पाठपुरावा असेल किंवा त्यांच्यावर वचक ठेवण्याचं काम असेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक प्रतिनिधी म्हणून माझ्याकडनं नेहमी होत राहील. एक सामान्य नागरिक म्हणून माझी सुद्धा अपेक्षा असते की ऍज अ टॅक्स पेअर मला चांगल्या नागरी सुविधा त्या ठिकाणी मिळाव्यात, मला चांगले रस्ते मिळावेत, पाणी मिळावं, वीज मिळावी आणि इट इज अवर फंडामेंटल राईट आणि त्याच्यासाठी निश्चितपणे आम्ही पुढच्या काळात सुद्धा प्रयत्नशील राहू. अनघा कुलकर्णी म्हणून गृहिणी आहेत त्या विचारत आहेत हल्लीच आपल्याकडे पूर आला होता ती नैसर्गिक आपत्ती जरी मानली तरी बदलापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी साठलं होतं. त्यामागचं कारण होतं पाण्याचा निचरा न होण्याचं. बऱ्याच ठिकाणी जिकडे पाण्याचा निचरा होत नव्हता आणि प्रवाह होता तो प्रवाह थांबवून बांधकाम केले गेले आहे असं सकृत दर्शनी दिसते. त्यामुळे पाणी जायला पर्याय नाही आणि त्यामुळे गेल्या महिन्यात नागरिकांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं, विशेषतः गृहिणींना जास्त त्याला सामोरं जावं लागलं. एक गृहिणी म्हणून तुम्हाला एक प्रश्न आहे माझा की नगररचना कुबनपाचं कोळगाव बदलापूर नगर परिषदेचं नगररचना विभाग करतंय काय? आपण एक नगरपालिकेचा सदस्य आहात म्हणून हा प्रश्न तुम्हाला आम्ही विचारतोय. खर तर या बदलापूर शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना मी सातत्याने मला असं वाटतं म्हणजे अगदी प्रामाणिकपणे आणि मनमोकळेपणे सांगायचं तर कुठल्याही ठिकाणी काम करत असताना विरोधी पक्ष जो लागतो तो सक्षम हवा. आजही नगरपालिकेत काम करत असताना आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निवडणुका 2015 निवडणुका झाल्यापासून हा विरोधी पक्षात काम करतोय आणि दोन नगरसेवक असून सुद्धा त्या ठिकाणी जास्तीत जास्त आक्रमकपणे आपल्याला कसं जनतेला अपेक्षित काम करता येईल, कसं जे लोकांना अपेक्षा आहे त्या पद्धतीने काम करता येईल ह्याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो. आपला जो प्रश्न आहे तो अगदी योग्य आणि रास्त आहे. आज बदलापूर शहरात आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी नाल्याच्या आजूबाजूला किंवा नदीच्या जवळ असं त्या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे. खरं तर अनेक वेळा पत्रव्यवहार करून सुद्धा अनेक तक्रारी करून सुद्धा प्रशासनाने ह्याच्यावर अजिबात लक्ष दिलेलं नाही. खरं सांगायचं तर सभागृहात हे विषय मांडून अनेकदा मांडून आणि मांडल्यानंतर सुद्धा हे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सभागृहाच्या मीटिंगची सीडी मागितल्यानंतर ती सीडी सुद्धा त्या ठिकाणी दिली गेली नाही. अशा पद्धतीने त्या ठिकाणी एकतर्फी कारोबार सत्ताधाऱ्यांचा आणि प्रशासनाचा चालू आहे. परंतु या विषयावर आम्ही सातत्याने त्या ठिकाणी आवाज उठवलेला आहे. आजही उल्हास नदीच्या आजूबाजूला आपल्याला माहिती आहे अनेक ठिकाणी बांधकाम चालू आहे. आपल्या मांजर्ली भागामध्ये तिथे सुद्धा आज शनीनगर मोनानगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचं त्या ठिकाणी पाणी आलेलं होतं. तिकडे सुद्धा अनेक असे कन्स्ट्रक्शन जे नाल्याच्या आजूबाजूला तिथे नाले बुजवण्याचं काम झालेलं आहे तर याच्या विरोधात आम्ही सातत्याने आवाज उठवलाय. कुठेतरी मला वाटतं जर अजून जर आम्ही चांगल्या पद्धतीने या गोष्टी हाताळल्या आणि सत्ताधाऱ्यांना कुठेतरी जाग आणून दिली तर या गोष्टी खूप कमी होतील असं मला वाटतं. दुसरं महत्वाचं या पुराच्या निमित्ताने आपण अनेक ठिकाणी पाहिलं की जो भुयारी गटरचं जे काम झालेलं आहे ते भुयारी गटरचं काम झाल्यानंतर त्याच्यावर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचं काम झालं. अनेक ठिकाणी त्या भुयारी गटरच्या मध्ये या सिमेंट काँक्रीटचं डेब्रिज त्याच ते पडलेलंच होतं आणि त्याच्यामुळे ऑलरेडी भुयारी गटरचे सगळे चेंबर्स आणि नाले भरलेले होते. पाणी निचरा होण्यासाठी किंवा पाणी जाण्यासाठी कुठे त्या ठिकाणी मार्ग नव्हता. ह्याच्याविषयी अनेकदा म्हणजे नगरपालिकेपासून कलेक्टर पासून त्या ठिकाणी नगररचना विभागाकडे सुद्धा तक्रारी करून आजपर्यंत त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
शेवटी काहीही उरलं नसताना त्या ठिकाणी आम्ही हायकोर्टात त्याच्या विरुद्ध पीआयएल दाखल केलेली आहे आणि न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून कुठेतरी न्याय मिळेल आणि या प्रश्नांकडे कुठेतरी प्रश्न सुटतील असं निश्चितपणे मला वाटलं वाटतं. पण ह्या जर लहान सहान गोष्टी ज्या आपण डेव्हलपमेंट किंवा जे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटने लक्ष घालून जर त्याच्यात जर मनापासून लक्ष घातलं. नमस्कार. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांशी पुन्हा एकदा संवाद साधण्यासाठी मी आलेलो आहे. आपल्या सर्वांना परवाच्या गणेश चतुर्थीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. खरं तर याआधी देखील फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधला. अनेकांनी आपल्या शहराविषयी इथल्या प्रश्नांविषयी अनेक प्रश्न त्या ठिकाणी मांडले आणि मला खरंच आनंद या गोष्टीचा आहे की मनमोकळेपणे बरेच तरुण बरेच नागरिक त्या ठिकाणी व्यक्त झाले आणि ते मांडलेले प्रश्न ते फक्त फेसबुकवर न राहता त्या माध्यमातून प्रशासनाशी असेल त्यांचं त्या ठिकाणी कुठे कमी पडत आहेत लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा आम्ही त्या ठिकाणी मी असेल माझी संपूर्ण टीम असेल त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला. मला आवर्जून या ठिकाणी सांगावं असं वाटेल की जे जे प्रश्न त्यावेळेस मांडले गेले त्याची आम्ही एक स्वतंत्र फाईल बनवली होती की MSEBच्या संदर्भात काही लोक काहींनी प्रश्न मांडले काहींनी नगरपालिकेच्या काही समस्या मांडल्या काहींनी अजून काही प्रश्न उपस्थित केले पण त्या सगळ्याचा डेटा गोळा करून त्यातले जवळपास 75-80% जे काही आपण मांडलं होतं ते पूर्णत्वाकडे नेऊन त्याचं कुठेतरी सोल्युशन निघावं त्यातून मार्ग निघावा यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि ते अनेक प्रश्न त्यातले मार्गी सुद्धा लावले. आज आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे परवा बाप्पा येणार आहेत आणि कालपासून परवापासूनच बाप्पांच्या आगमनाची सुद्धा मोठे धूमधडाक्यात त्या ठिकाणी तयारी चालू आहे. आज देखील अनेक ठिकाणी आगमन आहे आणि हे सगळं होत असताना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की राज्यात यावेळेस पूर परिस्थिती निर्माण झाली होती. आपल्या बदलापूर शहर आणि आजूबाजूच्या ठिकाणी परिसरात सुद्धा अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळेस सुद्धा आपल्याकडनं जी काही मदत आपल्याला करता येईल ती आम्ही त्या ठिकाणी केली आणि माझ्या सगळ्या गणपती मंडळांना सुद्धा विनंती आहे की यावेळेस पर्यावरणाचं कुठेतरी आपण त्या ठिकाणी जपून ही गणेश उत्सव या ठिकाणी साजरा करावात अशी मी सगळ्यांना आवाहन करतो आणि विनंती करतो. आणि या माध्यमातून जर आपल्याला काही प्रश्न असतील जर काही सुचवायचं असेल किंवा या शहराच्या दृष्टीने आपल्याला काय करावं किंवा काय नाही असं वाटत असेल तर निश्चितपणे मनमोकळेपणे आपण माझ्याशी संवाद साधू शकता. बदलापूरचे नागरिक आहेत शिरीष वेलणकर म्हणून. ते सध्याच्या पावसाळ्यामुळे एक प्रश्न त्यांचा आहे. एक मोठा प्रश्न आहे की रस्ते दरवर्षी खराब होतात खड्डे पडतात आणि दरवर्षी नाहक त्रास होतो हा फक्त सामान्य नागरिकालाच होतोय. लोकांना गंभीर इजा होते जीव सुद्धा आता गेलेत आता काही परवाच एक घटना घडली त्याची याची जबाबदारी कोण घेतं. पुन्हा एक प्रश्न आहे की रस्ते बनवण्यासाठी एखाद्या ठेकेदाराला काम दिल्यावर तो रस्ता बांधण्यासाठी काही प्रमाण असतील ना. रस्ता खराब होतो तर त्या ठेकेदारावर कारवाई का नाही होत आणि आश्चर्य म्हणजे पुन्हा पालिका त्या ठेकेदाराला कसं काय काम देते हा एक सामान्य नागरिकाला प्रश्न पडलाय आणि करदाता म्हणून त्यांचा हा प्रश्न रास्त आहे. तर आपल्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की रस्त्याची समस्या ही अनेक वर्षापासून त्याच पद्धतीने चालत आलेली आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सभागृहात काम करत असताना अनेक वेळेला आपण यासाठी आवाज उचललेला आहे प्रश्न त्या ठिकाणी मांडलेले आहेत. आत्ताच 2 दिवसापूर्वी त्या ठिकाणी गणपतीच्या आधी शहरातले सगळे खड्डे बुजवण्यात यावे यासाठी आम्ही एक निवेदन नगरपालिकेला दिलं आणि त्या माध्यमातून दुसऱ्या दिवशी बरेच ठिकाणचे खड्डे बुजवण्याचं काम सुरू झालं. हे मी स्वतः
त्या गोष्टी मॉनिटर करत होतो म्हणून मला कल्पना आहे. पण बऱ्याच गोष्टीत ज्या वेळेस एखादा विरोधक लक्ष ठेवून असतो त्यावेळेस त्याच्यात सुधारणा होत असते ही गोष्ट माझ्या निश्चितपणे लक्षात आलेली आहे. आज बदलापूर शहरात सुद्धा काम करत असताना इथले अनेक रस्ते सिमेंट काँक्रीटचे त्या ठिकाणी झाले पण सारखं सारखं प्रशासनाच्या मागे लागून त्यांना कुठेतरी व्यवस्थितपणे काम झालं पाहिजे यासाठी आमचा पाठपुरावा निश्चितपणे असतो पण शेवटी अनेक ठिकाणी ते काही होताना दिसत नाही. पण माझ्या माध्यमातून आणि माझ्याकडनं जेवढा त्यासाठी पाठपुरावा असेल किंवा त्यांच्यावर वचक ठेवण्याचं काम असेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक प्रतिनिधी म्हणून माझ्याकडनं नेहमी होत राहील. एक सामान्य नागरिक म्हणून माझी सुद्धा अपेक्षा असते की ऍज अ टॅक्स पेअर मला चांगल्या नागरी सुविधा त्या ठिकाणी मिळाव्यात, मला चांगले रस्ते मिळावेत, पाणी मिळावं, वीज मिळावी आणि इट इज अवर फंडामेंटल राईट आणि त्याच्यासाठी निश्चितपणे आम्ही पुढच्या काळात सुद्धा प्रयत्नशील राहू. अनघा कुलकर्णी म्हणून गृहिणी आहेत त्या विचारत आहेत, हल्लीच आपल्याकडे पूर आला होता, ती नैसर्गिक आपत्ती जरी मानली तरी बदलापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी साठलं होतं, त्यामागचं कारण होतं पाण्याचा निचरा न होण्याचं. बऱ्याच ठिकाणी जिकडे पाण्याचा निचरा होत नव्हता आणि प्रवाह होता तो प्रवाह थांबवून बांधकाम केले गेले आहे असं सकृत दर्शनी दिसते, त्यामुळे पाणी जायला पर्याय नाही आणि त्यामुळे गेल्या महिन्यात नागरिकांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं, विशेषतः गृहिणींना जास्त त्याला सामोरं जावं लागलं. एक गृहिणी म्हणून तुम्हाला एक प्रश्न आहे माझा की नगररचना कुबनपाचं कोळगाव बदलापूर नगर परिषदेचं नगररचना विभाग करतंय काय? आपण एक नगरपालिकेचा सदस्य आहात म्हणून हा प्रश्न तुम्हाला आम्ही विचारतोय. खर तर या बदलापूर शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना मी सातत्याने मला असं वाटतं म्हणजे अगदी प्रामाणिकपणे आणि मनमोकळेपणे सांगायचं तर कुठल्याही ठिकाणी काम करत असताना विरोधी पक्ष जो लागतो तो सक्षम हवा. आजही नगरपालिकेत काम करत असताना आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निवडणुका 2015 निवडणुका झाल्यापासून हा विरोधी पक्षात काम करतोय आणि दोन नगरसेवक असून सुद्धा त्या ठिकाणी जास्तीत जास्त आक्रमकपणे आपल्याला कसं जनतेला अपेक्षित काम करता येईल, कसं जे लोकांना अपेक्षा आहे त्या पद्धतीने काम करता येईल ह्याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो. आपला जो प्रश्न आहे तो अगदी योग्य आणि रास्त आहे. आज बदलापूर शहरात आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी नाल्याच्या आजूबाजूला किंवा नदीच्या जवळ असं त्या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे. खरं तर अनेक वेळा पत्रव्यवहार करून सुद्धा अनेक तक्रारी करून सुद्धा प्रशासनाने ह्याच्यावर अजिबात लक्ष दिलेलं नाही. खरं सांगायचं तर सभागृहात हे विषय मांडून अनेकदा मांडून आणि मांडल्यानंतर सुद्धा हे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सभागृहाच्या मीटिंगची सीडी मागितल्यानंतर ती सीडी सुद्धा त्या ठिकाणी दिली गेली नाही. अशा पद्धतीने त्या ठिकाणी एकतर्फी कारभार सत्ताधाऱ्यांचा आणि प्रशासनाचा चालू आहे. परंतु या विषयावर आम्ही सातत्याने त्या ठिकाणी आवाज उठवलेला आहे. आजही उल्हास नदीच्या आजूबाजूला आपल्याला माहिती आहे अनेक ठिकाणी बांधकाम चालू आहे. आपल्या मांजरली भागामध्ये तिथे सुद्धा आज शनीनगर मोनानगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचं त्या ठिकाणी पाणी आलेलं होतं. तिकडे सुद्धा अनेक असे कन्स्ट्रक्शन जे नाल्याच्या आजूबाजूला तिथे नाले बुजवण्याचं काम झालेलं आहे. तर याच्या विरोधात आम्ही सातत्याने आवाज उठवलाय. कुठेतरी मला वाटतं जर अजून जर आम्ही चांगल्या पद्धतीने या गोष्टी हाताळल्या आणि सत्ताधाऱ्यांना कुठेतरी जाग आणून दिली तर या गोष्टी खूप कमी होतील असं मला वाटतं. दुसरं महत्वाचं या पुराच्या निमित्ताने आपण अनेक ठिकाणी पाहिलं की जो भुयारी गटरचं जे काम झालेलं आहे ते भुयारी गटरचं काम झाल्यानंतर त्याच्यावर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचं काम झालं. अनेक ठिकाणी त्या भुयारी गटरच्या मध्ये या सिमेंट काँक्रीटचं डेब्रिज त्याच ते पडलेलंच होतं आणि त्याच्यामुळे ऑलरेडी भुयारी गटरचे सगळे चेंबर्स आणि नाले भरलेले होते. पाणी निचरा होण्यासाठी किंवा पाणी जाण्यासाठी कुठे त्या ठिकाणी मार्ग नव्हता. ह्याच्याविषयी अनेकदा म्हणजे नगरपालिकेपासून कलेक्टर पासून त्या ठिकाणी नगररचना विभागाकडे सुद्धा तक्रारी करून आजपर्यंत त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. शेवटी काहीही उरलं नसताना
त्या ठिकाणी आम्ही हायकोर्टात त्याच्या विरुद्ध पीआयएल दाखल केलेली आहे आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून कुठेतरी न्याय मिळेल आणि या प्रश्नांकडे कुठेतरी हे प्रश्न सुटतील असं निश्चितपणे मला वाटलं वाटतं. पण ह्या जर लहान सहान गोष्टी ज्या आपण डेव्हलपमेंट किंवा जे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटने लक्ष घालून जर त्याच्यात जर मनापासून लक्ष घातलं तर ही जी परिस्थिती निर्माण झाली ही कुठेतरी आटोक्यात आणण्यासाठी आपण यशस्वी झालो असतो असं मला निश्चितपणे वाटतं. त्याला जोडून वसंत मोरे विचारत आहेत की उल्हास नदीचं हे 14 वर्षापूर्वी 2005 जो पूर आला होता आणि त्याच्यानंतर आलाय 2019 महिना तोच आहे, तारीख फक्त एका दिवसाच्या फरकाने आहे, पण आपल्या राज्यात बऱ्याचशा शहरांना पूर नियंत्रण रेषा ही आखून गेलेली आहे पण बदलापूरलाच ही असं अशी व्यवस्था काय नाही की पूर नियंत्रण रेषाच नाही आहे मुळात, त्यामुळे आजूबाजूला बांधकामं खूप वाढले तर ते कारण होऊ शकत नाही का की पुरावर आपण योग्य नियंत्रण नाही राखू शकलो, याच्यावर तुमचं काय मत आहे तुम्ही? नाही, खरं तर आपण ज्या पद्धतीने सांगितलं त्याप्रमाणे पूर नियंत्रण रेषा ही त्या ठिकाणी अलॉट केली गेली पाहिजे आणि ह्याच्यासाठी आपण सुद्धा त्या ठिकाणी पाठपुरावा नक्कीच करू. खरं तर नदीपासून 300 मीटर पर्यंत कोणतंही बांधकाम करायचं नाही असा नियम आहे, परंतु अनेक ठिकाणी मला परत अगदी दुर्दैव वाटतंय सांगताना की नदीनं नाले दाखवले गेलेत, म्हणजे आज उल्हास नदी ही नाला अशा पद्धतीने दाखवला गेलाय आणि नाल्याच्या बाजूला आम्ही त्या ठिकाणी बांधकाम करतो अशा पद्धतीने कुठेतरी त्यातून लूप होल काढून त्यातून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करून त्या ठिकाणी प्लॅन पास केले जात आहेत. हे खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे आणि मला वाटतं की कुठेतरी प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी हे फक्त बदलापूर शहराच्या विकासासाठी आणि बदलापूर शहराच्या नागरिकांसाठी विचार करून काहीतरी निर्णय त्या ठिकाणी घेतले पाहिजेत. आपण सांगितल्याप्रमाणे त्याचा पाठपुरावा आम्ही निश्चितपणे करू, पण हे नदीच्या काठचे जे काही त्या ठिकाणी कामं असतील किंवा जे चालू आहे ते तातडीने थांबणं गरजेचं आहे असं मला वाटतं. राजाराव तांबे विचारत आहेत, गोकुळधाम ते जगन्नाथ पार्क ड्रेनेजचं काम झालेलं नाही आणि रस्त्याची दुर्दशा पण फार आहे. हा हा प्रश्न खरं तर माझ्या प्रभागातलाच आहे, गोकुळधाम ही सोसायटी माझ्या प्रभागात आहे. निश्चितपणे आपण जसं आता पाऊस थोडासा कमी झाला की मला वाटतं रस्त्याच्या डांबरीकरणाचा विषय त्या ठिकाणी मंजूर ऑलरेडी झालेला आहे आणि आपण लगेचच दिवाळीच्या आधी हे रस्त्याचं काम त्या ठिकाणी पूर्ण करू. त्याचप्रमाणे जे आपण नाल्याचं काम काय झालंय की गोकुळधामचा जो मागचा परिसर आहे किंवा आपल्याला सगळ्यांना माहिती की आधी डेव्हलपमेंट जी होती ती गोकुळधाम पर्यंतच होती, त्याच्या पुढचा भाग रिसेंटली गेल्या 6 महिने वर्षभर 1.5 वर्षात खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढ झाली, त्याच्यामुळे एकत्र आलेल्या तिथे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा या गोष्टींवर आलेला लोड त्याच्यामुळे काही गोष्टींमध्ये उशीर झाला, पण त्याचा पाठपुरावा करून दिवाळीच्या आत आपण रस्त्याचं आणि नाल्याचं काम पाठपुरावा करून तिथे निश्चितपणे आपण तो प्रश्न सोडू हे या माध्यमातून आपल्याला मी शब्द देतो. सचिन कुलकर्णी आपल्याला विचारतात, आपल्या नगर कुळगाव बदलापूर नगर नगरपालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्चून भुयारी गटार योजना करण्यात आली, ती खरंच योग्य प्रकारे झाली आहे का? त्यातून खरंच निचरा होतोय का? पालिकेने याची तपासणी केली आहे का? कारण अशी कोट्यवधीची योजना जेव्हा केली जाते तेव्हा येणाऱ्या 20-30 वर्षाचा विचार करून केली जाते आणि आताच गेल्या महिन्यात पुरात या योजनेचे जे जंक्शन आहेत ते ओव्हरफ्लो होताना दिसले, ते कसं काय? अजून 2 वर्षही झाली नाहीत या योजनेला, मग नक्की कोट्यवधी रुपये वापरले गेले योजनेत की नाही? भुयारी गटर योजना हा खरं तर खूप मोठा आणि सेन्सिटिव्ह विषय आहे. मी पहिल्या दिवसापासून ह्याच्याविषयी आवाज उठवलेला आहे. जसं मी मगाशी सांगितलं त्याचप्रमाणे कलेक्टर लेवलला असेल, मंत्रालय लेवलला असेल, अनेक ठिकाणी त्या ठिकाणी मला वाटतं असं एकही डिपार्टमेंट नसेल जिथे त्या ठिकाणी मी तक्रार केलेली नाही. खरं तर मुळात 150 कोटीची योजना ही 300 कोटी पर्यंत जाते आणि आज जर पाहिलं तर शहरात फक्त 30-40% त्या ठिकाणी जोडण्या या भुयारी गटरला झालेल्या आहेत. अनेक ठिकाणी या पुराच्या आपण निमित्ताने पाहिलं की चेंबर्स मधून पाणी बाहेर येत आहे
अनेक ठिकाणी तक्रारी अशा आलेल्या आहेत, मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे की जे एमआयडीसी इंडस्ट्रियल एरियातलं जे दूषित पाणी आहे ते सुद्धा भुयार गटर योजनेला जोडलं गेलंय आणि ते इंडस्ट्रियल पाणी जे पॉल्युटेड पाणी आहे ते शेवटी जाते नदीत. आता रिसेंटली त्याला पॉल्युशन बोर्डाने सुद्धा त्या विरोधात त्या ठिकाणी एक पत्र नगरपालिकेला दिलेलं आहे की या संदर्भात आपण काहीतरी ठोस उपाय करणं गरजेचं आहे. आणि हे सगळं सुरू गेले 3 वर्ष याचा सगळा पाठपुरावा करून सगळीकडे तक्रारी करून शेवटी काहीही निष्पन्न झालं नाही. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आम्ही हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्याचं ठरवलं आणि आता ते प्रक्रियेत आहे. मला वाटतं निश्चितपणे या शहरातल्या लोकांना जे त्या ठिकाणी टॅक्स भरतात त्यांना अधिकार आहे की जर शहरात काही चुकीचं होत असेल तर त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि त्यासाठी मला नक्कीच न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. आणि त्यातून लवकरात लवकर आता सगळ्या जोडण्या कशा होतील आणि जाणारं पाणी हे 100% फिल्टर होऊन मगच कसं नदीत जाईल ही आपली प्रायोरिटी असली पाहिजे. आणि त्याच्यासाठी जर कोर्टाकडून जर काही अधिकारी नेमले गेले जर कोणाला आणि ह्याचं जर मॉनिटरिंग करून व्यवस्थितपणे हे सुरळीत चालतंय हे जर पाहिलं गेलं तर मला वाटतं तेवढं तरी आपल्याला ते एक चांगली गोष्ट असू शकते. संदीप कामणे म्हणून एक आहेत तर त्यांचा प्रश्न आहे, साहेब नमस्कार, एमएसईबी चुकीचे लाईट बिल पाठवतात, या गोष्टीचा मला वैयक्तिक वाईट अनुभव आहे. बहुतेक नागरिकांना अंदाजे बिल पाठवतात, त्यांना तक्रार करायला गेल्यास 260 रुपये चार्ज करतात, चेकिंगला येणारे एमएसईबीचे कामगार आहेत त्यांना एमएसईबी पगार देते, लाईट मीटरची जबाबदारी एमएसईबीची आहे, तरी हे चार्जेस का? बहुतेक लोकांना खूप वाईट अनुभव आहे तिकडे, लोकांना उडवउडवीची उत्तरे मिळतात आणि भरमसाठ बिल पाठवतात, आपण या संदर्भात लक्ष दिलं तर बरं होईल. नक्कीच आपण त्या ठिकाणी लक्ष देऊ आणि आपल्याशी संपर्क साधून जर आपल्या त्याच्याशी निगडीत ज्या समस्या आहेत तर नक्कीच एमएसईबीशी फॉलोअप करून आपल्याकडे जर काही फॉल्टी मीटरच्या असेल किंवा मीटरचं काही चुकीचं रिडिंग येत असेल तर त्यांना त्या ठिकाणी स्वतः जातीने लक्ष घालून त्यात काही करेक्शन करता येईल त्याच्यासाठी मी त्यांना ते त्यांचा पाठपुरावा करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करतो. पण एकंदरच आज माझ्या प्रभागात सुद्धा दर शनिवारी रविवारी अनेक सोसायटीची लोक त्या ठिकाणी भेट घ्यायला येत असतात आणि बऱ्याच जणांची सिमिलर त्या ठिकाणी तक्रार आहे. अनेक जणांना म्हणजे काही जसं मनात येतं तसं बिल पाठवलं जातं आणि अनऑफिशियली अनेक एमएसईबीचे अधिकारी म्हणजे अनऑफिशियली हे सुद्धा बोलतात की आम्हाला वरून टार्गेट दिलं गेलेलं आहे की तुम्ही एवढ्या महिन्यात एवढे पैसे जमा करायचेच आणि ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी ही वसुली करतो. हे अत्यंत दुर्दैवी आहे. ज्या ठिकाणी ते वीज वापरली गेलेली नाही किंवा ते मीटरचं फॉल्टी रिडिंग आहे तरी सुद्धा अनेक लोक ते पैसे भरतायत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पैसे भरण्यात थोडा जरी उशीर झाला तरी एमएसईबीची लोक येऊन ते कनेक्शन कट करण्यासाठी त्या ठिकाणी पुढे येतात. तर ह्याच्यासाठी एक मोठं आंदोलन पुढच्या काळात मला वाटतं आम्हाला घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण की या समस्या मला वाटतं प्रत्येक सोसायटीच्या आहेत. आता 2-3 दिवसापूर्वीच आमच्या इथल्या पॉवर कॉम्प्लेक्स मधल्या काही लोकांच्या याच विषयी तक्रारी होत्या. मागे ओमसाई दत्त सोसायटीच्या लोकांच्या याच तक्रारी होत्या आणि जिथे जिथे या तक्रारी येतात आपण एमएसईबीच्या अधिकाऱ्यांना घेऊन तिथे त्यांच्या ज्या तक्रारी आहेत जे काही मीटरचा प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. पण असे अनेक नागरिक आहेत जे ते न बघता ऑनलाइन पेमेंट करतात किंवा त्याचं रीडिंग चेक न करता त्या ठिकाणी थेट पैसे भरून टाकतात. तर असे पैसे मला वाटतं ते चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी दिले जात आहेत आणि ह्याच्यासाठी एमएसईबीच्या अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोलून आपल्याला काय करता येईल याच्यासाठी मार्ग काढू आणि आपण सुद्धा जे दिलंय ते आपली समस्या सोडवण्यासाठी निश्चितपणे आपल्याकडे मी स्वतः जातीने लक्ष घालून त्यांना त्या ठिकाणी पाठवेल. निलेश राऊत म्हणून विचारतात, वर्तमान सत्ताधारी प्रशासनाने प्रचंड प्रमाणात रिक्षा परवाने दिल्याने शहरात वाहतुकीच्या समस्या होत आहेत. बऱ्याच ठिकाणी काही ठराविक रिक्षा चालकांकडून सामान्य जनतेला त्रास दिला जात आहे, मग तो बेदरकारपणे रिक्षा चालवणे असो किंवा स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी करणं असो. काही पूर्वेला तर सामान्य नागरिकांना मारहाण देखील झाली होती, यावर काहीच कारवाई झाली नाही.
रिक्षा चालक आणि त्यांचे चालक आणि प्रशासन त्यांचे काही अवैध त्यांच्यावर अवैध कारवाई का होत नाही हा त्यांचा वैयक्तिक अनुभव आहे. मी मागच्या वेळेस सुद्धा जेव्हा आपल्याशी संवाद साधला होता त्यावेळेस सुद्धा रिक्षा चालकांविषयी अनेक जणांनी काही आपले अनुभव शेअर केले होते, अनेकांनी काही तक्रारी केल्या होत्या आणि त्यावेळेस सुद्धा ज्या रिक्षा चालक संघटना आहेत त्यांच्याशी आम्ही स्वतः त्या ठिकाणी बैठक आयोजित करून त्यांना या सगळ्या विषयांवर त्या ठिकाणी सगळी माहिती त्यांच्याकडून घेऊन त्यांना सूचना दिल्या होत्या. त्याच पद्धतीने जे बस चालक आहेत जे शाळेचे बस वगैरे त्या ठिकाणी जातात त्यांची सुद्धा मीटिंग घेऊन आपण आरटीओची आणि बस चालक आणि रिक्षा चालकांची संयुक्त मीटिंग घेऊन त्यांनी कशा पद्धतीने गाड्या चालवाव्यात कशा पद्धतीने नागरिकांशी त्या ठिकाणी हे बोलावं या सगळ्या विषयी सुद्धा आपण त्यांना सूचना दिल्या होत्या. मला वाटतं पुन्हा एकदा जर आपण सांगितलं तर नुकतंच आपण मानव पार्कच्या स्टँडच्या काही रिक्षा चालकांशी त्या ठिकाणी मी भेटलो, बेलोलीच्या रिक्षा चालकांशी भेटलो, पूर्वेच्या भागातील सुद्धा रिक्षा चालकांशी आपण आज तक्रार दिले तर या माध्यमातून आपण त्यांच्याशी संवाद साधून नागरिकांना जास्तीत जास्त व्यवस्थित सोयी मिळाव्यात आणि त्यांना त्यांचे त्यांना चांगली वागणूक द्यावी यासाठी निश्चितपणे आपण त्यांच्याशी बैठक घेऊन त्यांना विनंती करू. मयूर कांबळे राजे विचारत आहेत खरंच एमएसएमईचा भोंगळ कारभार आहे, त्यांना विचारलं असता नीट बोलत देखील नाही, फोन देखील उचलत नाही. एमएसएमईचा कारभार भोंगळ आहे निश्चितच. या पुराच्या वेळेस तर आपण त्याचा सगळ्यात वाईट अनुभव घेतलेला आहे. माझ्या प्रभागाच्या तर व्हॉट्सअप ग्रुपवर सातत्याने त्याच्याविषयी तक्रार सुरू होती. अनेक ठिकाणी बदलापूर शहरामध्ये आपण ज्या ठिकाणी काही ठिकाणी कनेक्शन तुटलेले होते, काही ठिकाणी पोल वाकले गेले होते, अशा ठिकाणी आपण पुढे येऊन एमएसईबीच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी घेऊन बऱ्याच ठिकाणी आपण परत व्यवस्थित किंवा सुरळीत गोष्टी व्हाव्या यासाठी आपण प्रयत्न केला आणि निश्चितपणे त्यांच्याशी सुद्धा संवाद साधून जे काही त्यांच्या या चुकीच्या गोष्टी चालू आहेत त्या सुरळीत करून नागरिकांना जास्तीत जास्त कसं त्यातून आपल्याला सोयी सुविधा उपलब्ध करून देतील यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करू. ज्ञानेश्वर चौधरी विचारत आहेत साहेब तुमच्या प्रभागातील नागरिकांना ज्या प्रकारे ताईज किचनच्या माध्यमातून उत्तम सुविधा आपण देत आहात त्याच्या अजून शाखा काढण्याबद्दल आपण प्लॅन करत आहात का, कारण आम्हालाही आमच्या प्रभागात अशी सुविधा असावी अशी तुमच्याकडनं अपेक्षा वाटते. ज्ञानेश्वर चौधरी. ज्ञानेश्वर चौधरी सर्वप्रथम धन्यवाद. ही खरंच कन्सेप्ट सुरू करताना ही आपण कितपर्यंत हे चालू शकू अशी आमच्या सगळ्यांच्याच मनात शंका होती, परंतु एकदा सुरू केल्यानंतर जो नागरिकांचा प्रतिसाद आणि जे आपल्याला आपण म्हणतो की सॅटिस्फॅक्शन असतं ते मिळाल्यानंतर निश्चितपणे पुढच्या वर्षभराचा आम्ही त्या ठिकाणी प्लॅनिंग केलं. खरं तर 10 रुपयांमध्ये पोळी आणि भाजी ही कन्सेप्ट कोणाला सांगितली ज्यावेळेस आम्ही ते ठरवत होतो त्यावेळेस कोणाला सांगितल्यानंतर विश्वास पटत नव्हता, परंतु ही सगळी जुळवाजुळव करून पुढच्या 1-2 वर्षाचं आपल्याला प्लॅनिंग करून कसं ते चालवता येईल यासाठी आम्ही ते नियोजन करून त्या ठिकाणी सुरुवात केली. आता ताईज किचन मध्ये पोहे भाजी सोबतच आपण पोहे आणि चहा सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलाय आणि मला वाटतं ही कन्सेप्ट बऱ्याच ठिकाणी राबवली जाते ऑलरेडी. आपण जर बघितलं तर बरेच काही ठिकाणी नावं त्याची बदलली गेली आहेत, पण उल्हासनगरमध्ये सुद्धा टीओके रसोई म्हणून याच कन्सेप्टवर आधारित त्या ठिकाणी कॅन्टीन सुरू झालंय 10 रुपये पोळी भाजी. अंबरनाथमध्ये सुद्धा त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि पुण्यामध्ये 3 ठिकाणी ताईज किचनच्या त्या ठिकाणी शाखा उघडल्या गेलेल्या आहेत पुण्यात, एक कात्रजला, एक वारजेला आणि अजून एका ठिकाणी. तर मला वाटतं कुठेतरी आपल्या या कामाची प्रेरणा घेऊन हे अनेक ठिकाणी सुरू होत आहे तर ह्याचा निश्चितपणे लोकांना फायदा होईल आणि शेवटी आपल्या इथलं एक जे आपण म्हणतो लोअर मिडल क्लास किंवा सामान्य लोकांसाठी हे खूप मोठी गोष्ट आहे, कारण की मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलंय की अनेक सिनियर सिटीजन असतील, अनेक त्या ठिकाणी कामगार वर्ग असेल म्हणजे अगदी जे सिलेंडर डिलिव्हर करतात किंवा जे
हमाल असतात, ह्यांच्यापासून ते एखाद्या फोर व्हीलर मधून जाणारा व्यक्ती त्याच्यापर्यंत लोक त्या टाईस किचनचा लाभ घेत आहेत. जिथपर्यंत गोष्ट बदलापूरची आहे, निश्चितपणे हा सेटअप आम्हाला आधी स्ट्रॉंग करायचा होता, जेणेकरून ताईस किचन हे पुढचं जरी कोणी इतकं सेल्फ सफिशियंट असलं पाहिजे की पुढचे 2 वर्ष ते सुरळीत चाललं पाहिजे, ह्याच्यासाठी आमचा एम्फेसिस होता. ते झाल्यानंतर नक्कीच आपण ईस्ट मध्ये वगैरे एखादी ब्रांच त्या ठिकाणी उघडण्याचा प्रयत्न करूया आणि जेवढ्या जास्त लोकांना त्याचा लाभ होईल, सध्या 300 लोक सकाळी आणि 300 लोक संध्याकाळी असं त्या ठिकाणी त्याचा लाभ घेत आहे. जर पूर्वेच्या भागात आपल्याला सुरू करता आलं तर नक्कीच मला वाटतं अजून लोकांना त्याच्यापासून बेनिफिट होईल आणि आपली सूचना घेऊन निश्चितपणे आपण पुढच्या काळात अजून त्याच्या शाखा उघडण्याचा या बदलापूर शहरात प्रयत्न करू. मंगेश जाधव म्हणून आहेत, त्यांचा प्रश्न आहे, बदलापूरमध्ये इलिगल रिक्षाचं प्रमाण खूप वाढलं आहे, अंडर एज विदाऊट लायसन्स विदाऊट परमिट रिक्षाही चालू आहेत, दिवसा काही वेळ असतात, पोलीस पण संध्याकाळी पीक हावरला पोलीस ट्रॅफिक कंट्रोलर नसतं, तर सर प्लीज तुम्ही पर्सनली लक्ष द्या अशी विनंती. मंगेश जाधव. नक्कीच मंगेश आपण याच्यात लक्ष घालण्याची गरज आहे. मागे सुद्धा आरटीओशी मीटिंग घेऊन आपण ज्यांनी वाहतूक विषयी ज्या समस्या मांडल्या होत्या त्या आपण बऱ्याच प्रमाणात त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला. आता सुद्धा मी स्वतः आरटीओच्या अधिकाऱ्यांशी बोलून त्या रिक्षा चालकांविषयी जर कोणी विदाऊट परमिट किंवा अंडर एज असून जर त्या ठिकाणी चालवत असेल तर आपण त्याच्यावर कुठेतरी आळा घालण्यासाठी योग्य प्रशासनाची मदत घेऊन त्याच्यात आपण मार्ग काढू. मी स्वतः आचारसंहिता लागायच्या आत त्या आरटीओ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ह्याच्याविषयी मार्ग काढण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. योगेश पाटील आहे, योगेश पाटील म्हणतायत की बदलापूर कल्याण बस सेवा चालू करावी, एसटी बस त्यांना म्हणायचं असं. मागे काही लोकांनी येऊन सुद्धा या विषयावर मायाशी चर्चा केली होती. मला वाटतं बदलापूर मधला राजे प्रतिष्ठान जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा ही मागणी केली होती, त्यांनी त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा केली आणि तेही माझ्याकडे यासाठी आले होते की तुम्ही आमच्या सोबत एकदा चला आणि आपण त्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून कसं आपल्याला बदलापूर कल्याण बस सेवा सुरू करता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न करू. खर तर आम्ही प्रयत्न करत असताना कुठेतरी कमी पडतो, कारण की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की विरोधकाची एक मर्यादा असते, परंतु योग्य सत्ताधाऱ्यांशी सुद्धा या विषयावर चर्चा करून आपल्या नागरिकांसाठी सुविधा आपल्याला कशी सुरू करून देता येईल ह्याच्यासाठी कुठेतरी मी प्रयत्नशील राहील. जय कदम आहेत, ते विचारतायत बदलापूर मधून जाणारा मुख्य रस्ता कर्जत डोंबिवली या रस्त्याचे दिवे बंद अवस्थेत आहेत, त्याबद्दल आपण काहीतरी निर्णय घ्या. कर्जत डोंबिवली MMRDAच्या माध्यमातून हा रस्ता त्या ठिकाणी बनवला गेला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खर तर तो वादग्रस्त रस्ता अनेक स्पीड ब्रेकर मुळे सुद्धा त्या ठिकाणी राहिलेला आहे, कारण की कर्जत पासून ते काटे नाक्यापर्यंत अनेक स्पीड ब्रेकर सुद्धा त्या मार्गावर आहेत आणि मला वाटतं बदलापूरचा जेवढा भाग येतो तेवढ्या भागात मी स्वतः ज्यावेळेस लक्ष देतो त्यावेळेस स्ट्रीट लाईट सुरू असतात, तर अंबरनाथच्या हद्दीतले बऱ्याच वेळा आपल्याला त्या स्ट्रीट लाईट अंबरनाथ पासून बंद आढळून येतात, तर त्या बाबतीत नक्कीच MMRDAच्या काही अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून आणि मी हे जे काही आपले प्रश्न आहेत ह्याच्याविषयी मागच्या वेळेस सुद्धा आपण पाहिलं की तुम्हाला टॅग करून नंतर त्याच्यावर आपण काय करण्याचा प्रयत्न केला हे त्या ठिकाणी आपण केलं, यावेळेस सुद्धा जी काही जे आपले प्रश्न आहेत त्याच्याविषयी आपण काय करतोय हे नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचून त्या ठिकाणी आपल्याला कळवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि लाईटीचं जे आपण बोलले त्याचा सुद्धा पाठपुरावा करून संबंधित MMRDAचे असतील, अंबरनाथ नगरपालिकेचे असतील किंवा जर बदलापूरमध्ये बंद असतील तर त्यांच्याशी संपर्क साधून हा प्रश्न आपण नक्कीच मांडूया. शंकर जाधव म्हणून ज्येष्ठ नागरिक विचारतात की बदलापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याची समस्या नागरिकांना भेडसावत आहे, ज्याप्रमाणे लोकसंख्या वाढत आहे त्या दृष्टीने वाढत्या लोकसंख्येला पुरेल अशा दिशेने भविष्यासाठी काही उपाययोजना होणार आहे का? त्याचबरोबर तुमच्या अधिकार क्षेत्रात येता की नाही माहिती नाही, पण
ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या प्रभागात ज्येष्ठ नागरिकांसाठी नेहमीच उभे असता सोबत त्यांच्या, उदाहरणार्थ तुमच्या वॉर्डमध्ये ज्या प्रकारे अगदी विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सोयीसुविधा तुम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत, त्यामुळे तुमच्याकडून आम्हाला जास्त अपेक्षा वाटते, कारण पालिकेकडनं हे या अपेक्षा कधी पूर्ण होतील असं आम्हाला तरी या वाटत नाही. खर तर ज्येष्ठ नागरिकांचा जो विषय आहे तिथे खूप म्हणजे आपल्याला स्वतः त्यात इंटरेस्ट असावा लागतो की आपण त्यांच्यासाठी काहीतरी करावं. आज शारदा अभ्यासिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही शारदा वाचक कट्टा असेल हा ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केला. अनेक ज्येष्ठ नागरिक तिकडे आपण येत असतात, वाचन करत असतात आणि त्यांनाही बरं वाटतं आणि कुठेतरी आपल्यालाही समाधान वाटतं. बदलापूरच्या अन्य भागात सुद्धा मला वाटतं पुढच्या काळात बेलवली एका प्रकारचं आम्ही मॉडेल बनवण्याचा कायम प्रयत्न करत असतो. मग इथे शारदा अभ्यासिकेच्या माध्यमातून अनेक म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो की जजची परीक्षा पास झालेला मुलगा आपल्या शारदा अभ्यासिकेत त्या ठिकाणी आहे, तर तहसीलदार झालेला मुलगा आपल्या इथे आहे, तलाठी झालेली मुलगी आपल्या शारदा अभ्यासिकेत आहे, असे अनेक त्या ठिकाणी तरुणांना आपण प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून होतोय. ताईस किचनच्या माध्यमातून सर्वसामान्यांचं गोरगरिबांचं पोट भरण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. यशस्विनीच्या माध्यमातून महिलांना कुठेतरी सक्षम करण्यासाठी प्रयत्न केला जातोय. आताच 2-3 दिवसापूर्वी आम्ही त्याचं सुद्धा शेड्यूल ठरवत होतो की कसं काही शासनाच्या माध्यमातून आपल्याला त्यांना स्किल डेव्हलपमेंट साठी आपल्याला नवीन नवीन काय काय कोर्सेस त्यांना उपलब्ध करून देता येतील. तर यशस्विनीच्या माध्यमातून वुमन एम्पॉवरमेंट साठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. शारदा नागरी सुविधा केंद्र आम्ही उपलब्ध केलंय जेणेकरून तिकडे जे काही आपल्याला बाहेर जाऊन काही एजंट्सना पैसे देऊन पॅन कार्ड असेल, काही गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट्स असतील त्याच्यासाठी पैसे द्यावे लागतात, तर ते गव्हर्नमेंट रेटमध्ये उपलब्ध करून मिळावेत यासाठी शारदा नागरी सुविधा केंद्राचा त्या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे. शारदा गिरणी ही एक अत्यंत वेगळी आणि नाविन्यपूर्ण कन्सेप्ट ज्याच्यात 1 किलो धान्य आम्ही 2 रुपयात दळून देतो. म्हणजे आज जर आपण बाहेर गेलो तर 1 किलोसाठी साधारणतः 6 किंवा 7 रुपये किलोनी धान्य दळून मिळतं, पण शारदा गिरणीमध्ये ते 2 रुपयामध्ये. आणि जर सिनियर सिटीजन किंवा जर फ्रीडम फायटरची मिसेस किंवा त्यांच्या घरचं फॅमिली मेंबर कोणी असेल तर ते 1 रुपयात धान्य दळून देण्याचं आम्ही त्या ठिकाणी काम करतो. तर ही एक छोटी कन्सेप्ट आहे, छोटी गोष्ट आहे, पण एका महिन्याचे जर 1 किलो मागे जर 5 ते 6 रुपये वाचतात तर 5 किलो धान्य दळल्यानंतर तिचे नक्कीच 30 ते 35 रुपये वाचतात ज्याच्यात तिला भाजी घेता येते. तर अशा वेगवेगळ्या माध्यमातून एक मॉडेल बनवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलाय आणि हेच मॉडेल घेऊन पुढच्या काळात शहरात विविध भागांमध्ये जर आपल्याला अशा पद्धतीने हेच काम जर उपलब्ध करून देता आलं, ह्याच प्रकारचं मॉडेल फक्त तिथे आपल्याला इम्प्लिमेंट करता आलं, तर मला वाटतं लोकांना ते खूप बेनिफिशियल असेल असं मला वाटतं. पाण्याचा प्रश्न आपण म्हटला तो अत्यंत गंभीर आहे. वॉटर सप्लायची तर म्हणजे आठवड्यात एकदा वॉटर सप्लायला आमची खेप असते अशा पद्धतीने त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण एकंदर मागच्या 2-3 वर्षात जे बदलापूरमध्ये जे मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झालं त्याचं ते पण त्याला कारणीभूत आहे. आणि कुठेतरी लॉंग टर्म विचार करून की पुढच्या 4-5 वर्षात पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही ह्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल हे सगळ्यांनी एकत्र बसून त्या ठिकाणी ठरवण्याची गरज आहे असं मला वाटतं. आता पाऊसही व्यवस्थित पडलेला आहे, मला वाटतं यावेळेस तरी पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आपण सगळेजण याची वाट पाहू. प्रवीण शेलार म्हणून आहेत, त्यांचा प्रश्न आहे, मला गणपती विसर्जनचा मुद्दा मांडायचा आहे. विसर्जनावेळी बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं, तसेच बाप्पाच्या मूर्त्यांची कसंही विसर्जन होऊन हेळसांड होते. आम्ही नगरपालिकेत त्याबद्दल निवेदन दिलं आहे. कृत्रिम हौद जास्तीत जास्त तयार करण्यासाठी आपणही आपल्या प्रभागात जर अशी काही सोय करता येईल का याचा विचार करावा. प्रवीण शेलार. प्रवीण, खूपच महत्वाचा विषय आहे की आपल्यालाच माहिती आता की उल्हास नदीमध्ये दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी
या सगळ्या प्रदूषण वगैरे सगळं होत असतं आणि नगरपालिकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त ठिकाणी आपण प्रयत्न करू की कृत्रिम विसर्जनाचं आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त आपण कसं आपल्याला करता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि त्याचबरोबर मला वाटतं की मी आजच सूचना करीन आमच्या राष्ट्रवादीच्या युथच्या टीम खूप चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह आहेत, त्यांना सुद्धा सांगून जर गणपती झाल्यानंतर जर आपल्याला मला वाटतं मागे कुठल्या तरी सामाजिक संस्था आणि बदलापूरच्या काही तरुणांनी पुढे येऊन एक सफाईची मोहीम त्या ठिकाणी उल्हास नदीमध्ये राबवली होती, मला वाटतं अशा पद्धतीने मोहीम आम्ही सुद्धा त्या ठिकाणी राबवू जेणेकरून जो काही कचरा झाला असेल तो सगळा त्या ठिकाणी स्वच्छ नदीचे पात्र करण्यासाठी आपलं कुठेतरी योगदान निश्चितपणे राहील. आपण नगरपालिकेत पत्र दिलं जर आपणही या माध्यमातून जर आमच्याशी जोडला गेलात तर आपले विचार घेऊन आपण ज्या पद्धतीने सांगताय त्या पद्धतीने आपल्याला नक्कीच त्या क्षेत्रात काम करता येईल. संदीप कामणे म्हणून विचारताय, बेलवली मधला अंडर बोगदा आहे पण यात पाणी साठलेले असते, यावर कायमस्वरूपी उपाय असावा. खरं तर सगळ्यांनाच या बेलवलीच्या जे काही भुयारी मार्ग आहे त्याचा नाहक त्रास गेल्या अनेक वर्षापासून सहन करावा लागतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तिथे कायम पाणी भरलेलं असतं आणि मुळात हा विषय रेल्वेशी निगडीत असल्यामुळे मला वाटतं बदलापूरच्या या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटेल की अनेक राजकारण्यांनी प्रयत्न करून सुद्धा अनेक सामाजिक संस्थांनी प्रयत्न करून सुद्धा अजून त्याच्यावर मार्ग निघालेला नाही. माझ्या सकट म्हणजे अनेक पत्र असतील, माझं त्यांच्याशी झालेलं करस्पॉन्डन्स, ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. माझ्या सकट इतरही काही बदलापूर मधल्या राजकीय मंडळींनी सुद्धा त्याच्यात जेन्युइनली प्रयत्न केलेले आहेत पण ते सेंट्रलचा मुद्दा असल्यामुळे त्याच्यात काही विशेष मला वाटतं काही मार्ग अजूनपर्यंत काढता आला नाहीये. माझी आपल्या इथल्या खासदार साहेबांना सुद्धा या माध्यमातून विनंती राहील आणि त्यांना सुद्धा एक पत्र देऊन त्याचा पाठपुरावा करून ती समस्या लवकरात लवकर सोडून देण्यासाठी आपल्याला त्यांनी मदत करावी. कारण की शेवटी तो सेंटरशी जोडलेला विषय असल्यामुळे, रेल्वेचा विषय असल्यामुळे तिथे कुठेतरी खासदारांची मदत लागणार आणि त्यांच्या माध्यमातूनच ते लवकर त्या ठिकाणी काम होऊ शकतं असं मला वाटतं. आपण जो प्रश्न विचारलात, आपण जे समस्या मांडली ती अनेक म्हणजे बेलोलीतल्या नागरिकांना आणि कार्मेल शाळेतल्या विशेषतः जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर अत्यंत महत्वाची असून मी स्वतः खासदारांशी या विषयावर बोलतो आणि त्यांच्या माध्यमातूनच हा विषय मार्गी लागेल असं मला वाटतं. किरण जाधव विचारत आहेत, बदलापूरमध्ये एक मोठी व अद्ययावत लायब्ररीची गरज आहे तर त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार? नाही, खरंच लायब्ररीची बदलापूरला अत्यंत गरज आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा मी माननीय मुख्याधिकारी असतील, माननीय नगराध्यक्ष असेल त्यांना विनंती करून नगरपालिकेच्या माध्यमातून जर आपल्याला एक मोठी लायब्ररी, मला वाटतं मागे हा ठराव झाला सुद्धा होता परंतु तो कुठपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली अजून ते त्याची माहिती घेणं गरजेचं आहे आणि मी ती माहिती घेईन. पण मला वाटतं आज जेवढे बदलापूर मधले एज्युकेटेड काउन्सिलर्स असतील, लोकप्रतिनिधी असतील, या सगळ्यांनी पुढाकार घेऊन ह्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मला वाटतं काका गोळे फाउंडेशनच्या माध्यमातून एक चांगला प्रयत्न केला जातोय, ते एक चांगली लायब्ररी त्या ठिकाणी किंवा स्टडी सेंटर असेल चालवत आहेत. माझा सुद्धा विचार आहे की पुढच्या काळात, आज आमची शारदा लायब्ररी जरी छोटी असली तिथे आज 50-60 विद्यार्थी त्या ठिकाणी एका वेळेस येतात, पण त्याचा सुद्धा विस्तार करून ते एक फुल फ्लेज मोठी लायब्ररी जेणेकरून तिथे 200-250 विद्यार्थी एका वेळेला येऊन अभ्यास करू शकतील, वाचन करू शकतील, याच्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय. माझी सुद्धा काही बोलणी चालू आहेत आणि जास्तीत जास्त शारदा अभ्यासिकेचा विस्तार करण्यासाठी ऑलरेडी आमच्या ही संकल्पना डोक्यात आहे, त्याची फक्त अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. ती झाल्यानंतर त्याचा बदलापूर मधल्या तरुणांना आणि इतर सुद्धा लोकांना निश्चितपणे फायदा होईल यात काही शंका नाही. केवळ मसे म्हणून विचारत आहेत, बदलापूर मध्ये तरुणांना खेळण्यासाठी कुठे नीट जागा नाही, तर तशी काय भविष्यात काही प्रोव्हिजन आहे का?
बदलापूर ची लोकसंख्या आणि इतर गोष्टी लक्षात घेता खरच एक मोठं ग्राउंड किंवा प्लेग्राउंड असणं अत्यंत गरजेचं आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी तसा प्रयत्न केला गेलाय, पण मला वाटतं हे छोटी छोटी उद्यानं बऱ्याच ठिकाणी आहेत आणि त्याची काही दिवसांनी खूपच मला वाटतं अवस्था वाईट होते, पण जर एकत्रितपणे चांगले प्रयत्न केले गेले तर मला वाटतं चांगली आपण उद्यानं त्या ठिकाणी देऊ शकू. कात्रपच्या भागामध्ये एक चांगलं मोठं उद्यान व्हावं अशी मागणी आम्ही नगरपालिकेला त्या ठिकाणी करू. मला वाटतं शिवाजी चौकात रमेश सोळशे यांच्या माध्यमातून त्यांनी एक चांगलं त्या ठिकाणी गार्डन तयार केलं, म्हणजे मी स्वतः जाऊन तिथे भेट दिली आणि मला ते अत्यंत आवडलं होतं. त्यानंतर आत्ताच गेल्या 3 महिन्यापूर्वी बेलवली येथे जाधव कॉलनीमध्ये आम्ही एक चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी गार्डन आणि प्लेग्राऊंड उभारण्याचा प्रयत्न केला. तो सुद्धा आज अनेक लोक तिथे येतात, भरपूर गर्दी असते आणि असे जर प्रत्येकाने आपापल्या विभागात जर चांगल्या पद्धतीने पुढच्या 3-4 वर्ष टिकेल अशा पद्धतीने विचार करून जर असे काही प्लेग्राऊंड किंवा गार्डन डेव्हलप करण्याचा विचार केला तर नक्कीच त्याच्यात आपल्याला यश येऊ शकतं. पण हे प्रत्येक वॉर्ड वाईज गार्डन आहेत ते तर जपावेच त्याचं, पण त्याच्यासोबत एक मोठं असं भव्य गार्डन बदलापूर शहराची जी आयडेंटिटी बनेल हे करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी पालिका प्रशासनाच्या निश्चितपणे आपण पाठपुरावा करून याच्यासाठी प्रयत्न करू. सचिन पाटील म्हणून एक नाट्यप्रेमी तुम्हाला विचारू इच्छितात की 2-3 वर्षापूर्वी आपल्या शहरात नाट्यगृह होणार अशी बातमी ऐकवत होती किंवा त्या पेपरलाही आऊट झालं होतं, पण नंतर त्याचं पुढे काहीच झालं नाही. कारण इथून जर नाटक बघायला जायचं असेल तर कल्याण डोंबिवलीशिवाय पर्याय नाही आणि हे संपूर्ण कर्जत पासून ही जर आपल्या शहरात जर झाली नाट्यगृह हे कर्जत पासूनच्या लोकांची एक सोय होऊन जाईल. नक्कीच नाट्यगृह हे असणं खूपच गरजेचं आहे. मला वाटतं कुठल्याही शहराची डेव्हलपमेंट ही तिथल्या जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे नाट्यगृह असेल या सगळ्या गोष्टी असतील याच्यावर खूप अवलंबून असते. मागेही मी म्हटलं होतं की विलेपार्लेसारखं शहर असेल किंवा डोंबिवलीसारखं ठाण्यासारखं शहर असेल हे डेव्हलप होत असताना ठाणे असेल विलेपार्ले असेल या सगळ्या ठिकाणी तिथले जे सोशल ज्या संघटना आहेत त्या पुढे आल्या, तिथे नाट्यगृह झाली, या सगळ्या गोष्टींमुळे तिथल्या डेव्हलपमेंटला चालना मिळाली. आपल्या इथे सुद्धा होणं गरजेचं होतं, पण अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे की मागे सुद्धा आपल्याला आपण सगळ्यांनी ऐकलं होतं की नाट्यगृह होणार, परंतु केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ते आलेले नाट्यगृहाचे पैसे हे परत शासनाला द्यावे लागले कारण की ती जागा ताब्यात आलेली नव्हती. तर मला वाटतं ह्याच्यासाठी प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी निश्चितपणे प्रयत्न करावे. आज आपण सगळेजण म्हणतो की मोठ्या प्रमाणात जर निधी बदलापूरसाठी येतोय तर मला इथल्या सत्ताधाऱ्यांना माझी विनंती राहील की प्रथम आपण या सगळ्या ज्या डेव्हलपमेंट चालू आहेत त्याच्यामध्ये नाट्यगृहासाठी प्रथम निधी आणून एक नाट्यगृह उभारावं, जेणेकरून शहरातल्या कलाकारांना त्या ठिकाणी वाव मिळेल. अनेक कलाकार आहेत ज्यांना त्यांचं पोटेन्शियल खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांना ठाण्याला जावं लागतंय, बदलापूरच्या बाहेर जावं लागतंय, तीच सुविधा जर त्यांना बदलापूरमध्ये उपलब्ध झाली तर मला वाटतं ती निश्चितपणे त्यांच्यासाठी मोठी गोष्ट असेल आणि कुठल्या माध्यमातून तरी नाट्यगृहासाठी निधी आणून आपण नाट्यगृह सर्वप्रथम झालं पाहिजे आणि सत्ताधाऱ्यांनी ते मनावर घ्यावं अशी या माध्यमातून मी विनंती करेन. त्याला जोडून एक चिंतामणी देशमुख म्हणून प्रश्न विचारत आहेत की आपल्या शहरात अग्निशमन दल फक्त पूर्वेलाच आहे आणि जर पश्चिमेला जर आग लागली किंवा एखादी आपत्कालीन स्थिती तशी उद्भवली तर पूर्वेकडून पश्चिमेला येण्यासाठी जो एकमेव पूल आहे तो पूल नेहमी ट्रॅफिकने फुल असतो, त्याच्यामुळे ती गाडी वेळेत पोहोचू शकत नाही, त्यामुळे छोट्या अपघाताचं रूपांतर मोठ्या अपघातात होण्याची शक्यता जास्त आहे. ते आपण जबाबदार नगरसेवक म्हणून आपल्याकडे काय तशी यंत्रणा पालिकेतर्फे आपण राबवू शकणार आहात का? नाही, आपण मांडलेला विषय योग्य आहे. मला वाटतं ह्याच्यासाठी म्हणजे आपण
नगरपालिकेत संबंधित प्रशासनाशी बोलून ह्याच्यावर काय मार्ग काढता येईल बघू. खरं तर पश्चिमेच्या बाजूला एखादी जागा उपलब्ध करून तिथे अग्निशमन दलाचं एक केंद्र जर आपण उभारलं तर मला वाटतं ते जास्त सोयीस्कर होईल. त्याच पद्धतीने जर आपला एकमेव जो रस्ता पूर्वेकडून पश्चिमेकडे यायला आहे तो म्हणजे स्टेशन जवळचा, त्याचबरोबर मागे त्यावेळेस मंजुरी मिळून सुद्धा अजूनपर्यंत MMRDAच्या माध्यमातून हा रस्ता जो आहे वडवलीकडून येणारा तो पूर्वेला तिथे एक फ्लायओव्हर होण्याची गरज आहे. ते जरी झालं तर बराचसा ट्रॅफिक लोड जो या सिंगल ब्रिजवर येतोय तो जर तिथे डायव्हर्ट झाला तरी मला वाटतं हा प्रश्न सुटेल. कारण की अग्निशमन दलाचं केंद्र उभारणं आणि त्याच्यासाठी लागणारी जागा, त्याच्यासाठी लागणारं रिझर्वेशन मधले बदल करणं हे खूप टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. पण ऑलरेडी जे मंजूर असलेला जो फ्लायओव्हर जो वडवलीपासून कात्रबकडे जाणार आहे तो जर लवकर झाला तर मला वाटतं या अनेक समस्यांचं त्याच्यावर कुठेतरी सोल्युशन आपल्याला काढते. विठ्ठल मोरे म्हणून आहेत, त्यांचा प्रश्न असा आहे की जाधव कॉलनीचा मेन रोड MG शोरूम पासून समर्थ गार्डन पर्यंत रस्त्याचं अर्धच काम झालंय, जवळजवळ 3 महिने होत आले ते काम पूर्ण होत नाही, तर त्या कामासाठी आपण काही प्रयत्न करू शकतो? नक्कीच प्रयत्न करणार आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून लवकरात लवकर ते काम, एका बाजूचं काम पूर्ण झालेलं आहे, मला वाटतं ते गटार बांधण्याचं काम आणि त्या ठिकाणी काँक्रिटीकरणाचं काम एका बाजूने पूर्ण झालेलं आहे. मधल्या काळात पाऊस आणि या सगळ्या पावसाचा जोर या सगळ्या गोष्टी लक्षात घेता दुसऱ्या बाजूचं काम हे पूर्ण झालेलं नाहीये, पण आता मला वाटतं बऱ्यापैकी हे काम आपल्याला सुरू करून त्या ठिकाणी पूर्ण करता येईल. यासाठी जो कोण ठेकेदार असेल आणि जे काही अधिकारी असतील त्यांच्याशी संपर्क करून लवकरात लवकर ते पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे मी प्रयत्न करेन. रोहित बनसुडे म्हणून एक महत्वाचा प्रश्न विचारत आहेत, बदलापूरमध्ये एक ब्लड बँक हवी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. खरंच बदलापूरमध्ये ब्लड बँक साठी युवराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुद्धा आम्ही अनेक वेळा प्रयत्न केला. मला वाटतं उल्हासनगरचे काही लोक येऊन आमच्या एक 5-6 बैठका सुद्धा त्या विषयावर झाल्या की आपण एक म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या वेळेस आपण सामाजिक काम करत असताना ब्लड बँक सारखा महत्वाचा विषय त्या ठिकाणी दुर्लक्षित करून चालणार नाही. आणि त्याच्यात फक्त मला वाटतं टेक्निकली अडचण एवढीच होती की त्यांना काहीतरी 1,500 square feet जागा लागते आणि कुठेतरी कनेक्टेड टू एखादा हॉस्पिटल किंवा कनेक्टेड टू दवाखाना अशी जागा लागते. तर त्या संदर्भातले सुद्धा आमचे प्रयत्न सुरू आहेत, आमची जागा बघण्याची सुद्धा प्रक्रिया चालू आहे. जसं मी सांगितलं की हे सगळ्या या काही गोष्टी आहेत त्या आम्हाला आमच्या सामाजिक संस्थेकडनं युवराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून किंवा या माध्यमातून राबवाव्या लागत आहेत. अनेकदा पालिकेच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न करत असताना फारसं यश मिळत नाही आणि म्हणून तिथून यश मिळालं नाही म्हणून आपण नाउमेद होऊन तो विषय सोडून द्यायचा असं आम्ही करत नाही. ते आपल्या माध्यमातून आपल्याला कसं करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि खूप पॉझिटिव्हली ब्लड बँकची गोष्ट ही आम्ही मनावर घेतलेली आहे आणि त्याच्यातले जर काही लूप होल्स आहेत त्याच्यावर जर आम्हाला लवकर सोल्युशन मिळालं तर निश्चितपणे बदलापूरकरांसाठी स्वतःच्या माध्यमातून आपण एक ब्लड बँक लवकरात लवकर त्या ठिकाणी देता आपल्याला येईल. पवन गवळी म्हणून विचारत आहेत, दादा आपल्या इथे पवार कॉम्प्लेक्स मध्ये शाळा भरताना व सुटताना इथं प्रचंड ट्रॅफिक होत असते, गाड्या देखील भरधाव वेगाने चालू असतात, तर तिथे एखादा गतिरोधक असावा व त्याच्या विरुद्ध बाजूला स्टेट बँक समोर देखील गतिरोधक असावा अशी सामान्य जनतेत चर्चा आहे. गतिरोधक नसल्याने रस्ता ओलांडताना खूप अपघाताचे प्रमाण वाढत आहे, ज्येष्ठ नागरिकांना तर या ठिकाणी मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे, तसेच पवार शाळेतल्या विद्यार्थी यांना देखील प्रचंड त्रास होत आहे, यावर आपण काही उपाययोजना करू शकणार आहोत. बेलवलीचा मुख्य रस्ता हा खरंच तिथे गतिरोधकाची गरज आहे. मी स्वतः पाहिलेलं आहे की अनेक ठिकाणी त्यावेळेस त्या ठिकाणी अपघात झालेले आहेत आणि मागच्या आठवड्यात सुद्धा याचा पाठपुरावा मी स्वतः नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी केला, त्यावेळेस मला सांगण्यात आलं की
हा मुख्य रस्ता असल्यामुळे ह्याच्यावर स्पीड ब्रेकर ची परवानगी घ्यावी लागेल. स्पीड ब्रेकर टाकणं अलाउड नाही. आणि स्पीड ब्रेकर जर टाकायचा असेल तर तुम्हाला पोलिसांची परवानगी घेऊन त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकता येईल असं नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मला त्या ठिकाणी ते पत्र दे नाही पत्र. मला या संदर्भातला अनेक लोकांच्या सुद्धा हे बघा आता 30 तारीख कालचंच माझ्याकडे याच विषयावर तक्रार ऑलरेडी आलेली आहे की स्पीड ब्रेकरची गरज आहे. संबंधित अधिकाऱ्यांशी माझे बोलणे सुद्धा सुरू आहेत आणि मी परवाच्याच बैठकीत ज्यावेळेस खड्ड्यांच्या विरोधात आम्ही त्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी गेलो होतो त्यावेळेस सुद्धा मी सांगितलं की मला येत्या आठवड्यामध्ये नगरपालिकेकडून पोलीस स्टेशनच्या नावाने अर्ज हवाय की आम्ही या या ठिकाणी या मुख्य रस्त्यावर गतिरोधक प्रस्तावित करत आहोत. जर नगरपालिकेकडून तसं पत्र मिळालं तर संबंधित पोलीस स्टेशनशी बोलून ते लवकरात लवकर आपण तिथे गतिरोधक टाकण्यासाठी त्यांच्याकडून आपल्याला परवानगी मिळेल. पण ही गोष्ट सुद्धा माझा पाठपुरावा चालू आहे आणि नगरपालिकेकडनं पत्र मिळताच किंवा जर नगरपालिकेने नाही दिलं तर थेट पोलीस स्टेशनशी संवाद साधून त्यांच्याशी संपर्क करून त्यांची परवानगी घेऊन जिथे आवश्यक आहे जिथे शाळा आहेत किंवा जिथे त्या ठिकाणी अपघात होत आहेत अशा ठिकाणी लवकरात लवकर स्पीड ब्रेकर त्या ठिकाणी टाकून द्यावे यासाठी माझे प्रयत्न राहते. रोहित तापेरे म्हणून विचारत आहेत तुम्ही बऱ्याच गोष्टी पश्चिमेला सुरू केलेल्या आहेत उदाहरणार्थ अभ्यासिका असो किंवा शारदा नागरी सुविधा केंद्र असो पण आम्ही राहतो पूर्वेला तिथे साधं वाचनालयही आम्हाला असं उपलब्ध होत नाही की जिथे बसून आम्ही ती पुस्तकं आम्ही हाताळू शकतो वाचू शकतो आणि अभ्यास करू शकतो. तर तुमच्या माध्यमातून पश्चिमेला जे काही तुम्ही साम्राज्य उभं केलं आहे सामाजिक कामाचं ते तुम्ही पूर्वेला तुमच्या माध्यमातून होईल अशी आम्ही अपेक्षा करू का? निश्चितपणे आपल्याला मला आवडेल इतर ठिकाणी सुद्धा लोकांना त्याचा फायदा मिळवण्यासाठी मिळालेला आणि विनोदाचा भाग परंतु माझ्या विचारांचे जर काही लोक आपल्याला निवडून त्या ठिकाणी देता आली तर निश्चितपणे जसं मी सांगितलं की या बेलोरीला आम्ही एका प्रकारचं मॉडेल बनवलेलं आहे. इथे या सगळ्या म्हणजे मी यशस्विनी भवनचा उल्लेख केला शारदा अभ्यासिकेचा उल्लेख केला नागरी सुविधा केंद्र असेल ताईस किचन असेल शारदा गिरणी असेल वाचक कट्टा असेल या सगळ्या गोष्टी आम्ही एक मॉडेल आणि पुढच्या काही दिवसांमध्ये ह्याच्या पुढच्या सुद्धा आमच्याकडे आपल्याला काय करायचंय ह्याचं पण एक आम्ही ठरवून ठेवलेलं आहे की या गोष्टी आपल्याला इम्प्लिमेंट करायच्यात. मग त्यात मगाशी झालेला विषय असेल ब्लड बँक त्याच्या संदर्भात आमची बोलणी सुरू आहेत. मला एक चित्रपट चावणी सुरू करायची बदलापूरमध्ये इथे की जेणेकरून दर आठवड्याला दर 10 दिवसाला एक कुठला तरी इन्स्पिरेशनल मूवी मग तो आपल्या इथला असू दे किंवा हॉलिवूडचा असू दे पण एक इन्स्पिरेशनल मूवी ते 10 दिवस त्या ठिकाणी दाखवले जातील. 50 लोक एका वेळेला तो मूवी बघू शकतील आणि ते झाल्यानंतर त्याच्यावर एक चर्चा सत्र अशा पद्धतीने एक चित्रपट चावडी माझ्या डोक्यामध्ये आहे जी आपल्याला सुरू करता येईल. त्याचबरोबर एक व्यायामशाळा ही लवकरात लवकर आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न करतोय. तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी क्लब करून आपण पाहिलं तर एक आपण मॉडेल बनवलेलं आहे म्हणजे या सगळ्या सामाजिक गोष्टी असतीलच पण त्यासोबत आम्ही नागरी सुविधा ज्या आहेत म्हणजे चांगले गार्डन असणं म्हणजे आताच मी सांगितलं की जाधव कॉलनीमध्ये आम्ही एक चांगलं गार्डन बनवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे. स्वप्ननगरीमध्ये ऑलरेडी असलेलं गार्डन ते आम्ही चांगल्या पद्धतीने डेव्हलप करून त्याचं सुशोभीकरण करतोय. बेलोलीमध्ये सगळीकडे म्हणजे कम्प्लीट सीसीटीव्ही सर्व्हेलन्स त्या ठिकाणी बेलोलीमध्ये आहे. सगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे इन्स्टॉल केलेले आहेत. बेलोलीमध्ये मुख्य ठिकाणी वायफाय झोन आम्ही त्या ठिकाणी बनवलेले आहेत त्या ठिकाणी वायफायची सर्व्हिस देतो. तर ह्या सगळ्या गोष्टी क्लब करून म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी लोकांना अपेक्षित आणि डायरेक्टली लोकांची इन्व्हॉल्वमेंट असणाऱ्या गोष्टी आहेत ज्या आम्ही त्या ठिकाणी राबवतोय. नक्कीच मला या सगळ्या गोष्टी इतर ठिकाणी सुद्धा राबवायला आवडतील आणि हे मॉडेल इतर प्रभागांमध्ये जाऊन ईस्टमध्ये जाऊन किंवा ज्या ठिकाणी लोकांना गरज आहे अशा ठिकाणी हळूहळू आपण त्याचा विस्तार करण्याचा नक्कीच विचार करू. नितीश देशमुख म्हणून विचारतायत मला वाटतं एमसीबीचे बरेच प्रश्न आहेत
अशी साहेब ग्रामीण भागात एमएससीबी खूप दुर्लक्ष करत आहे. आम्ही खूप वेळा पाठपुरावा करून पण आम्हाला योग्य तो प्रतिसाद मिळत नाही. वारंवार लाईट जाते इकडे गावांमध्ये. गेली 40 वर्षापासून जुनी इलेक्ट्रिसिटी लाईन आहे, ती बदलण्यात यावी यासाठी आम्ही पाठपुरावा केला आहे पण आम्हाला त्याचा प्रतिसाद मिळत नाही. तरी तुम्ही याबाबत आम्हाला मदत कराल अशी आशा व्यक्त करतो. नितीन देशमुख. नक्कीच नितीनजी, आपले माझी मदत तुम्हाला 100% होईल. जे आपण आतापर्यंत पाठपुरावा केला आहे त्याचा जर आपण काही कागद मला देऊ शकलात किंवा आपण एकत्रितपणे जर एक मीटिंग जर जॉईंट मीटिंग एमएससीबीच्या अधिकाऱ्यांशी घेतली तर मला वाटतं इथून जी जर काही हलगर्जीपणा होत असेल तर वरून आपण त्याच्यावर कारवाई करण्यासाठीचे जी काही प्रोसेस असेल ती करू शकतो. आपण एकदा जर भेटलो तर नक्कीच या विषयावर आपल्याला कुठेतरी वाचा फोडता येईल. मी स्वतः आपल्याशी संपर्क करेन आणि या विषयावर आपण काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. कल्पना पाटील म्हणून एक गृहिणी आहे, त्यांचा प्रश्न आहे आरोग्यासंदर्भात. आपल्या शहरात आरोग्य सेवेचा बोजवारा उडालेला आहेच. ग्रामीण रुग्णालय बांधले ते शहराच्या बाहेर बांधलेले आहे. तुमच्या माध्यमातून मागे तुमच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून तिथलं पोस्टमॉर्टम केंद्र सुरू केलं होतं. तर प्रसूती केंद्र सुरू करावं अशी तुमच्याकडून काही पुढे भविष्यात काही उपाययोजना आहेत का? नक्कीच आरोग्याच्या दृष्टीने जेवढं काही आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे असतील त्याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. परवाच दुबे रुग्णालयात सुद्धा मी भेट दिली होती, तिथल्या डॉक्टरांशी सुद्धा काही गोष्टींवर चर्चा केली. काही आशा सेविकांना सुद्धा त्यांचे काही प्रश्न आहेत त्या विषयावर सुद्धा त्यांच्याशी माझं बोलणं झालं. आणि आपल्या इथलेच जे डॉक्टर होते ते मला वाटतं आता ठाण्याचे, काय नाव त्यांचं, कैलास पवार जे आपल्या ग्रामीण रुग्णालयातच होते ते आता पूर्ण ठाणे जिल्ह्याचे प्रमुख त्या ठिकाणी झालेले आहेत. त्यांच्याशी चर्चा करून आपल्या इथल्या ग्रामीण रुग्णालयाला जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नक्कीच माझे प्रयत्न राहते. योगेश खोंड म्हणून विचारतायत, पनवेल हायवेचा जो रोड आहे तो एकदम खराब झाला आहे, त्याबद्दल आपण काहीतरी नगरपालिकेत या समस्येवर उपाय काढावा अशी विनंती त्यांनी केली. नक्कीच तो रस्ता मुळात कशासाठी बनवला गेला होता हेच काही कळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. रस्ताच तिथे नाहीये आणि तो खरा तर एक चांगला बायपास मार्ग पुढच्या काळात बदलापूरसाठी खूप आवश्यक असणार आहे. कारण की जशी रहदारी आपल्या इथली वाढेल शहरातली तशी बदलापूरला बायपास करून कुठेतरी त्या ठिकाणी तो जोडला जाणं खूप गरजेचं आहे. तर ते सुद्धा आणि आता मला वाटतं त्या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट सुद्धा सुरू आहे, तर संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून तो रस्ता सुद्धा व्यवस्थित करून घेण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन. रोनित आडारकर म्हणून पुन्हा एक तो एमएससीबी बद्दल प्रश्न आहे. दादा लाईट बिलचा पण बघा, प्रत्येक महिन्याला 15,000 ते 20,000 बिल येतं जे चुकीचं असतं. पुन्हा बिल कमी करायला पाठवलं तर तिकडचे एमएससीबीचे अधिकारी नीट उत्तर देत नाही. नक्कीच आपण एमएससीच्या संदर्भातल्या खरंच सर्वांच्याच भावना तीव्र आहेत. अनेक लोकांना नाहक त्रास सहन करायला लागत आहे. ज्या पद्धतीने मी सांगितलं माझ्या प्रभागात आणि इथेच अनेक लोकांच्या एमएससीबी लाईट बिल आणि या सगळ्याशी निगडीतल्या अनेक समस्या वारंवार येत असतात. मी आपल्याशी संपर्क करून संबंधित अधिकाऱ्यांना आपल्याकडे पाठवून जे काही योग्य त्याच्यावर उपाय आहे तो करायला लावून नियमितपणे जेवढा वापर आहे किंवा जेवढं रीडिंग आहे त्याच पद्धतीने बिल आलं पाहिजे ह्याच्यासाठी मी त्यांना त्या पद्धतीने सूचना देईन. मी आपल्याशी या विषयावर संपर्क करून आपण एकत्रितपणे त्यांना एकदा भेटून ह्याच्यावर मार्ग काढूयात. सचिन गायकवाड म्हणून एक आहेत, ते प्रश्न विचारतात आपल्याला की महाराष्ट्र राज्यात राजकीय प्रश्न आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पडझड सुरू असताना एक तरुण म्हणून तुम्हाला बदलापूर शहराचं शहर अध्यक्ष म्हणून तुमच्याकडे नेतृत्व आलेलं आहे, मोठी जबाबदारीची गोष्ट आहे. एक मोठा तरुणांचा वर्ग तुमच्या मागे आहे पण शहरात तुम्ही पक्ष बांधणी किंवा त्याबद्दलचं तुमचं विजन काय असेल?
खरं तर हा राजकीय प्रश्न विचारला म्हणून पहिले तर मी सर्वांना आवाहन करीन की आपण सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत जोडलं जावं यासाठी मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करीन. खरं तर जे काही राज्यात चालू आहे किंवा जे काय ते सर्व राजकीय आहे आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस सत्ता नसते तेव्हा अनेक जण त्या ठिकाणी पक्षांतर करत असतात. कोणी निवडून येण्यासाठी करत असतो, कोणी आपल्यावर चौकशी लागू नये यासाठी करत असतो, कोणाचे अजून काही हितसंबंध आहेत अशा परिस्थितीत अनेक जण पक्षांतर करत असतात. परंतु माझ्यासारख्या तरुणाला असं वाटतं की कुठेतरी अजून हॉनेस्टी प्रिव्हेल्स आणि आपण ज्या विचारांशी आपण ज्या लोकांशी इतके वर्ष जे सातत्याने आपण हॉनेस्ट राहिलोय त्या पक्षासाठी आपण काम केलं पाहिजे. आणि मला वाटतं ज्या वेळेस कोणी पक्ष सोडून जात असतो त्यावेळेस ती जी नवीन पिढी असते त्यांच्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी असते. मला वाटतं माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला ही एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. खरं तर गेल्या एक म्हणजे मी निवडून येतोय गेल्या एक दशकापासून, गेल्या 10 वर्ष 12 वर्ष मी राजकारण पाहतोय, अनेक पदांवर त्या ठिकाणी काम केलंय आणि या सगळ्यांमध्ये आता कुठेतरी वाटतं की या पडझडीच्या काळात कुठेतरी मला जर मी चांगलं काम करून दाखवलं, जर मी लोकांना अपेक्षित जे काम आहे ते करून दाखवलं तर मला वाटतं निश्चितपणे मला पुढच्या काळामध्ये चांगली संधी मिळेल, माझ्या पक्षाला पुढच्या काळामध्ये चांगली संधी मिळेल आणि माझ्या सोबतची जेवढी तरुणांची टीम असेल, जेवढे कार्यकर्ते असतील या सगळ्यांना सुद्धा मी ते सांगत असतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांची त्यांना अपेक्षित हे काम करा. सामाजिक कार्य जास्तीत जास्त म्हणजे जे पवार साहेबांनी सांगितलं 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या पायावर कुठेतरी आपण आपली उभारणी केली पाहिजे. आणि म्हणून या काळामध्ये मला वाटतं ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही आधी या शहरात होती तिथे त्याच पोझिशनला त्याच ठिकाणी नेण्यासाठी आम्ही 100% त्या ठिकाणी सक्षम आहोत आणि पुढच्या काळात आम्ही तो टप्पा गाठू. आणि आपल्याला सुद्धा या माध्यमातून आवाहन करेन की जास्तीत जास्त लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला त्या ठिकाणी आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.